महाराष्ट्र राज्य परिवहन अर्थातच एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप पुकारला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या संपाचा आजचा 14वा दिवस आहे. कालपर्यंत दिवाळीसाठी नातेवाईक परिचितांच्या गावी जाण्याकरिता प्रवाशांना मोठ्या अडचणी होत्या. आज मात्र एसटीच्या रुतलेल्या चाकांचा विद्यार्थ्यांवर परिणाम बघायला मिळतोय. आजपासून चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांची दिवाळी सुट्ट्यानंतर सुरुवात झालेली आहे. ग्रामीण भागातून चंद्रपुरात शिक्षणाकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. आधीच कोरोना काळात मोठी शैक्षणिक हानी झालेली आहे. कोरोना ओसरल्यानंतर आता कुठे अभ्यासक्रम सुरळीत सुरू होण्याची चिन्हे असतानाच लालपरीच्या संपाने विद्यार्थ्यांना मोठी अडचण भासू लागलेली आहे. त्यातही ग्रामीण विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागतोय. गरीब अल्प उत्पन्न गटातले विद्यार्थी खासगी वाहनाने किंवा ऑटोने शहरामध्ये पोहोचणे म्हणजे आर्थिक भूर्दंडच. त्यातही विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा विषय पालक शिक्षकांना भेडसावू लागलाय. एसटीचा संप त्वरित सुटावा आणि शिक्षण सुरळीत व्हावं अशीच विद्यार्थ्यांची भावना आहे. बघूया त्या संदर्भात FAS महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि प्राध्यापक राजेंद्र पाकमोडे यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. दुर्गापूरवरून आली आहे आणि मला खूप त्रास झाला. एसटी बंद असल्यामुळे एसटी येत नाही आणि एसटी असली तर सोपे कमी पैशात येणं होते. आणि ऑटो आता ऑटो पण मिळत नाही. ग्रामीण भाग असल्यामुळे ऑटो पण शोधावं लागते आणि ऑटो मिळाला तरी पण खूप पैसे घेते आणि तो नेऊन पण देत नाही. खूप जास्त पैसे घेते त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. मी हडस्तीवरून आली आहे. मला खूप त्रास झाला कारण की माझा जो गाव आहे तो ग्रामीण विभागात येते त्यामुळे ऑटोची जास्त सुविधा नसते. पहिले बस येत होते त्यामुळे आम्हाला त्रास नव्हता पण आता खूप त्रास होत आहे. एक ऑटो मिळाला तर खूप पैसे मागतात आणि व्यवस्थित सोडून पण नाही देतात. घरच्यांना खूप टेन्शन येऊन राहिली की मुली कशा जाणार बा. आमच्या FAS गर्ल्स ज्युनियर कॉलेजमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थिनी ग्रामीण भागातून एसटीने येत असतात परंतु एसटीचा संप असल्यामुळे विद्यार्थिनींची संख्या फारच कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की त्या गरीब विद्यार्थिनी असल्यामुळे त्यांना खाजगी वाहनाने किंवा ऑटोनी परवडण्यासारखं नाही आहे.